आणि आता पाहूयात पाऊस पाणी. जळगावचं वाघूर धरण 97% भरल्यामुळे 4 वक्र दरवाजे उघडले. 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. जामनेर तालुक्यामधील वाघूर, सूर आणि कांग नद्यांना पूर आल्यामुळे सर्वच धरणं ओव्हरफ्लो. बीड जिल्ह्यातील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो. धरणातील विसर्गामुळे बिंदुसरा नदीला पूर. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम. 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. शेतीचं मोठं नुकसान. तर 2 दिवसात पुरामुळे 6 जण वाहून गेले. विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला येलो अलर्ट. तर उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार, धुळे, जळगावसह सातारा आणि पुण्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज. संभाजीनगरच्या वाघूर नदीला पूर. पिकांचं नुकसान. धाड नदीच्या पुरामध्ये बाईकसह चालक वाहून गेल्याची घटना. तर फुलंब्रीमध्ये 45 वर्षीय व्यक्ती सुद्धा पुरामध्ये वाहून गेली. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस. अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित. 25 जनावरांचा मृत्यू. परभणीमध्ये पुरात अडकलेल्या 20 वानरांचा प्रशासनाकडून सुटका. पुरामुळे 2 दिवसापासून वानर झाडावर अडकली होती. परळीमधील सरस्वती नदीला पूर. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. बुलडाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर. नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा.